यानंतर ब्रेकनंतर आपण बघणार आहोत शरद पवारांनी थेट विरोधकांच्या बाबतीत वक्तव्य केले. त्यांनी असं म्हटलं की सत्ता मिळत नाही आणि सत्ता हाती नसल्या कारणाने विरोधक हे संताप व्यक्त करताना दिसत आहेत. बघूयात त्यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलंय. प्रांताध्यक्ष मंत्रिमंडळाचे सन्माननीय मंत्री संघटनेचे पदाधिकारी मी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि उपस्थित सहकारी बंधू घेईन. आज एका छोट्याशा आपण अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेली 30-35 वर्ष मी बघतोय की मराठवाड्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाची वाजवीची ठेवणारा एक आगळा वेगळा असा धर्म पाळणारा सहकारी आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्यामध्ये काम करण्यासाठी येत होत. जयसिंगराव हे बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्यातलं धारू सरकार हा तसा एका दृष्टीने दुष्काळाला तोंड देणारा तालुका धारू तालुक्यामध्ये जन्मा लागले अर्धे पण आयुष्याचा फार मोठा काळ त्यांनी औरंगाबादमध्ये आणि अमेरिकामध्ये हा कालखंड घालवत असताना सार्वजनिक जीवनामध्ये एक आदर्शवत आचरण कसं ठेवावं या संबंधीचा. आणि यानंतर आपण बघणार आहोत पुन्हा एकदा ऑनलाईन अभिवादन याबद्दलच्या घडामोडी. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भीमबांधवांनी या ऑनलाईन अभिवादनाबद्दल काय नेमकं म्हटलंय, काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात. कोरोनाचं सावट असल्यामुळे खरं तर यावर्षी वारकऱ्यांना आषाढी वारीला मुकावा लागला आणि आता त्याच पद्धतीने आंबेडकरी चळवळीतली जी कार्यकर्ती आहेत, जी बाबासाहेबांना मानणारे अनेक अनुयायी आहेत, त्यांना यावेळेस महापरिनिर्वाण दिनासाठी जाता येणार नाही. अर्थात हा वैयक्तिक आणि ऐच्छिक निर्णय घेण्यासाठीचं आव्हान शासनातर्फे करण्यात आलेलं आहे. घरात बसूनच हा दिवस साजरा, अभिवादन करावं, बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा द्यावा असं शासनाने म्हटले. मात्र एकंदर आंबेडकरी अनुयायांचं म्हणणं काय आहे आपल्या सोबत आहेत पद्मश्री पॅन्थर नामदेव ढसाळांचे भाऊ आणि या शहरातील नामवंत आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते. सर्वात आधी आपण बाळासाहेबांकडे जाऊया. खरं तर हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी एक ऊर्जा देणारा दिवस असतो आणि त्यासाठी लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जात आहेत. ती चैत्यभूमीवरची चेतना यावर्षी प्रत्यक्ष घेता येणार नाही, याला पर्याय काय आहेत, या दिवसाचं महत्त्व काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरी विचारांचा माणूस हा तसा फार सोशिक असतो आणि कायदा सुव्यवस्था पाळणारा असतो. आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर गेली कित्येक वर्ष चैत्यभूमीवर ते कमीत कमी 20 लाख आणि जास्तीत जास्त 50 लाख लोक गोळा होतात. कधीही तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. कोरोनाचं संकट आहे, ॲग्रीड म्हणजे माहीत आहे ते आहेच, पण त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा आम्हाला प्रत्येकाला ही अत्यावश्यक बाब आहे. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक भारतीयाला, फक्त आंबेडकरी जनतेलाच नाही तर प्रत्येक भारतीयाला आंबेडकरांची ऊर्जा ही अत्यंत गरजेची बाब आहे. तर या गरजेच्या बाबीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. शासनाने तिथं अशी काहीतरी सोय केली पाहिजे जेणेकरून सर्व लोकांना, ठीक आहे घरबसल्या त्या विचारांना आम्ही उजाळा देऊ, पुनरुक्ती करू, हे सगळं मान्य आहे, पण शासनाची स्वतःची जबाबदारी म्हणून शासनाने याची सोय करावी. तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या घडामोडी. यानंतर जाता जाता आपल्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची सूचना. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज 1 ग्लास दूध